गेल्या काही महिन्यापासून अलिबाग विरार कॉरिडॉर बाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना विरोध करायला भाग पाडणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा डाव आता शिवसेनेने चांगलाच हाणून पाडलाय. एका बाजूला आम्ही जनतेसाठी आहोत असे सांगून प्रत्यक्षात त्यांच्या विकासाला विरोध करण्याचे काम येथील स्थानिक पदाधिकारी भाजप करत आहे, म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम हा दूर करण्यासाठी तात्काळ मीटिंगचे आयोजन करावे अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेलचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी शुक्रवारी केलं होतं. तर या निवेदनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी पनवेल यांनी मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आता शेतकऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणार असल्याचं देखील शिरीष घरत यांनी सांगितलंय.